नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजपूत पेट वर्ल्डमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जे गोट फार्मची नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत, यामध्ये तुम्हाला गोट फार्म रिलेटेड सगळ्या माहिती दिल्या जातील। तर वेळ न घालवता आपण डायरेक्ट गोट फार्मबद्दल माहिती घेण्यास स्टार्ट करूया। तर मित्रांनो, गोट फार्मिंग स्टार्ट करताना सगळ्यात पहिले तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर खाद्याचं नियोजन, दुसरं शेडचं स्ट्रक्चर, तिसरं शेळ्यांची जात कुठली निवडावी आणि किती शेळ्या घेऊन हा व्यवसाय स्टार्ट करावा। तर सर्वप्रथम मित्रांनो, वर्षातनं तीन ऋतू येतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। हे तीन ऋतूंच्या हिशोबाने तुम्हाला खाद्यांची अरेंजमेंट तुमच्या शेडवर केली पाहिजे। सर्वप्रथम उन्हाळ्यात तुम्हाला महत्त्वाचा हिरवा चारा म्हणजे ओला चारा जो शेळ्यांना खूप गरजेचा असतो तो तुम्हाला लागतो। तो तुम्ही हरिपत्ती, हायड्रोपोनिक्स या गोष्टींचा यूज करून किंवा इतर हिरवा चाराचा यूज करून तुम्ही हिरवा चारा उपलब्ध करू शकता। पावसाळ्यात तुम्हाला हिरवा आणि जो सुका चारा आहे तो दोघीही गोष्टी लागतात, कारण थंडी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला तो चारा लागतो। त्यासाठी तुम्हाला सोयाबीनचा पुसकाट किंवा कडवा कुट्टे असेल किंवा इतर हिरवा सुका चारामध्ये तुम्हाला अवेलेबल केला पाहिजे। तिसरा ऋतू असतो हिवाळा। हिवाळा ऋतूमध्ये तुम्हाला साधारणतः दोन्ही म्हणजे हिरवा आणि सुकाचारा जरा जास्त क्वांटिटीत लागतो, त्यामुळे तेव्हाही तुम्हाला सोयाबीन भुसा किंवा इतर खाद्याचं अरेंजमेंट केलं पाहिजे। शिवाय दुसरं शेडचं स्ट्रक्चर, आपण जे शेडचं स्ट्रक्चर करणार आहोत मित्रांनो, आपण या स्ट्रक्चरबद्दल तर पुढे एक सविस्तर नीट व्हिडिओ घेऊच, पण शेडचं स्ट्रक्चर हाकताना सगळ्यात पहिले मित्रांनो आपण पॉईंट घेऊ जो शेळींच्या जाती। सर्वप्रथम आपल्या इथं जे बेसिक मार्केट आहे ते मार्केट कसं आहे, किती एजसाठी आहे की कटिंगसाठी म्हणजे जे मटण बाजारात विकतो त्या बाजारासाठी आहे, हे सगळ्यात पहिले मार्केट ओळखल्यानंतरच गोट फार्मिंगचा विचाराने जाती निवडाव्या। दुसरी गोष्ट, शेळी फार्म स्टार्ट करताना सर्वप्रथम बरेचसे माझे मित्र काही आहेत जे कन्सल्टसाठी येतात, ते म्हणतात की आम्ही लॉसमध्ये गेलो का गेलो, तर सर्वप्रथम आपल्याला झिरो नॉलेज असतं गोट फार्मिंगबद्दल किंवा आपण प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल मला काही हे नाही, पण प्रशिक्षण घेतल्यानंतरही तुम्हाला पूर्ण नॉलेज येईल असं नाही। तर शिवाय पहिले तुम्ही गोट फार्मिंग स्टार्ट करताना माझ्या मते तरी माझा वैयक्तिक अनुभवानुसार तुम्ही पहिले 5 शेळ्या आणि एक बकरा म्हणजे मेल, 5 फिमेल आणि एक मेल घेऊन तुम्ही फार्म चालू करू शकतात। ते चालू केल्यानंतर तुम्हाला वर्षभर त्यांच्या जे लसीकरण आहेत, वॅक्सिनेशन, लसीकरण, त्यांचं खाद्य, खुराक, शिवाय त्यांना कुठला आजार येतो किंवा आजार, त्यांचं खाद्य, सगळ्यांच्या गोष्टी तुम्हाला वर्षभरात टोटली माहिती मिळून जाईल। वर्षभरानंतर तुम्ही मग एक कॉन्फिडंट होशाल तुम्हाला की आपल्याला हां फार्म आपल्याला करता येईल, आपण कुठलं निवडलं पाहिजे किंवा काय चुका झाल्या त्या नाही केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल। नंतर मग तुम्ही ते गोट फार्म नीट करू शकतात आणि इतर जातीही तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकतात आणि मग तुम्ही अर्थात गोट फार्मिंग शिकू शकतात। प्रशिक्षण घेणे तर महत्त्वाचंच आहे, पण प्रशिक्षण घेतानाही तुम्हाला वैयक्तिकरित्या वर्षभराचा अनुभव गोट फार्मिंगमध्ये आल्यावर तुमचा लॉस शक्यतो टळेल किंवा लॉस होणारच नाही ह्याच्याबद्दल आहे। शिवाय तुम्हाला गोट फार्मिंग आणि इतर ॲनिमलबद्दलच्या माहिती हव्या असल्या तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात, किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतली गोष्ट आवडली नसेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगूही शकतात। आणि मराठी चॅनल आहे आपलं तर त्याला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि नक्की हे करा। धन्यवाद, थँक्यू, जय महाराष्ट्र।